उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र इथल्या तरुणांचा नोकऱ्यांवर न होणारा वाद महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे. मनसेने या वादाला राजकीय फोडणी देऊन हा वाद अजूनच जास्त बिंबवलाय. पण या वादाचा नवा अंक आता पाहायला मिळू शकतो. याचं कारण आहे भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवलेलं एक पत्र. या पत्रात कृपाशंकर सिंग यांनी योगींना उत्तर प्रदेशातल्या शाळांमध्ये मराठी शिकवण्याची विनंती केली आहे. उत्तर प्रदेशच्या तरुणांना मराठी येत असेल तर त्यांना मराठीमध्ये सरकारी नोकऱ्या मिळणं सोपं जाईल असं कृपाशंकर सिंग यांचं म्हणणं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही सूचना योगींकडे विचाराधीन असून वाराणसीमध्ये प्रायोगिक तत्वावरती राबवली जाण्याचाही अंदाज आहे. अधिक माहिती देत आहेत रौनक कुकडे. रौनक, या पत्रामध्ये कृपाशंकर सिंग काय म्हणतात आणि हे पत्र लिहिण्यामागचा त्यांचा हेतू काय? ज्ञानदा जी, माहिती कृपाशंकर सिंग यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. मुख्यतः त्यांचं म्हणणं आहे की ते गेले 50 वर्षापासून मुंबईमध्ये राहत आहेत आणि मुख्यतः राजकारण करतात. आणि त्यांचा जो अनुभव आलेला आहे की उत्तर प्रदेशातून जे मायग्रेट करून 10वी 12वी शिकल्यानंतर अनेक स्टुडंट इथे कामानिमित्त येतात किंवा इथे पुढचं शिक्षण घेण्यासाठी येतात, तर त्यांना पुढच्या जॉब्समध्ये महाराष्ट्रात जर जॉब करायचा असेल तर अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना जो आहे तो त्यांना करावा लागतो. आणि त्या हेतूनी त्यांनी हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेलं आहे. आणि यामध्ये स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की 10वी आणि 12वी मध्ये जो ऑप्शनल मराठी सब्जेक्ट जे आहे ते असावं. आणि जी माहिती उपलब्ध झाली आहे सूत्रांच्या वतीने त्यानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जवळपास या जी मागणी कृपाशंकर सिंग यांनी केली आहे त्याला प्रिन्सिपली अप्रूव्ह केलेला आहे आणि वाराणसीमध्ये हे पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर आपण बघितलं तर सरकारी जॉब्समध्ये महाराष्ट्रीय किंवा इथल्या स्थानिक लोकांना भूमिपुत्रांना जॉब मिळावं अशा स्वरूपाची भूमिका याच्या आधी शिवसेनेनेही मांडलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सातत्याने ही भूमिका मांडली जाते. त्यामुळे एक नवीन वाद आता या कृपाशंकर सिंग यांच्या मागणीनंतर उभा होतो की काय अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळणार आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन उत्तर भारतीय मतं आपल्या पक्षाकडे वळवण्याचा एक प्रकारे कृपाशंकर सिंग यांचा हा प्रयत्न म्हणायचा का? असं म्हणता येईल. कारण आपण जर बघितलं तर कृपाशंकर सिंग जेव्हापासून भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना आता महानगरपालिका निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित कशा स्वरूपात करता येईल या मागे कृपाशंकर सिंग वेगवेगळे पावलं उचलत असतात. आणि आता जी मागणी योगी आदित्यनाथ यांना करण्यात आलेली आहे त्यामध्ये देखील अशा स्वरूपाचं एक राजकारण असू शकतं. मात्र दुसरीकडे आम्ही जेव्हा कृपाशंकर सिंग यांना संपर्क केला आणि त्यांची भूमिका समजून घेतली तर स्पष्ट म्हणणं होतं की माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी हे पत्र लिहिलेलं आहे जेणेकरून जे उत्तर भारतातून इथे स्टुडंट शिकायला येतात त्यांना याची हेल्प होऊ शकेल. रौनक, तुम्ही राहाच आपल्यासोबत. संदीप देशपांडे मनसेचे नेते सध्या आपल्यासोबत आहेत. संदीपजी, कृपाशंकर सिंग योगी आदित्यनाथांना पत्र लिहितात आणि म्हणतात की उत्तर प्रदेशातल्या शाळांमध्ये मराठी शिकवा, मराठीचे धडे द्या, म्हणजे तिथले लोक जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा त्यांना नोकऱ्या मिळणं सोपं जाईल. मनसेची प्रतिक्रिया, आपली भूमिका. नाही, कोणी कोणाला जर मराठी भाषा शिकायची असेल तर आमचा काही विरोध असण्याचं कारण नाही. पण मला असं वाटतं भाषेचा ऑप्शन ठेवण्यापेक्षा तिथे जर रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर कोणाला महाराष्ट्रात यायची गरज लागणार नाही, त्यांना त्यांच्या राज्यात रोजगार मिळेल. भाषेचा ऑप्शन उपलब्ध करून पाहिजे, नोकऱ्यांचा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मला वाटतं कृपाशंकर सिंगाने करावी. म्हणजे कोणाला उठून उत्तर प्रदेशातून येऊन महाराष्ट्रात नोकरी शोधावी लागणार नाही. आपण जर असे मराठी शिकून उत्तर भारतीय काही जण महाराष्ट्रामध्ये आले आणि नोकऱ्यांवरती दावा सांगितला किंवा त्यांना तशी संधी मिळाली तर इथल्या भूमिपुत्रांच्या हक्काचं काय, न्यायाचं काय? मुळात असं आहे, प्रत्येक राज्यामध्ये 80% भूमिपुत्रांना रोजगार मिळायला पाहिजे हा नियम आहे. मला असं वाटतं या नियमाचं पहिले पालन झालं पाहिजे आणि त्याचं पालन करू असं महाविकास आघाडीच्या सरकारने सांगितलं होतं. त्यांच्या वचननामात होतं, आता त्याच्यात कदाचित त्यांचा विसर पडला असेल. पण मुळात विषय असा आहे की कोणी आता भाषा शिकावी याला काही माझा विरोध नाही. आता मला सुद्धा कन्नड भाषा येते, त्याचा काही विरोध असण्या भाषा यायला काही विरोध असण्याचं कारण नाही. पण मुळात जी रोजगाराची संधी आहे ती त्यांनी त्यांच्या राज्यात उपलब्ध करून द्यावी अशी आमची मागणी आहे. म्हणजे तिथे भाषा शिकून इथे नोकऱ्या शोधणार आहेत त्या, तिथल्या तिथे तीच भाषा शिकून तिथेच नोकऱ्या करणं हे असते चांगलं. संदीप देशपांडेजी, धन्यवाद. आपण भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. तर कृपाशंकर सिंग यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
यांना एक पत्र पाठवलेलं आहे. या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की उत्तर प्रदेशातल्या शाळांमध्ये मराठी शिकवलं जावं, मराठीचे धडे दिले जावे, जेणेकरून उत्तर प्रदेशातले जे युवक किंवा तरुण महाराष्ट्रात नोकरीच्या संधीसाठी येतात तेव्हा त्यांना प्राधान्य मिळेल. त्यांना जर मराठी बोलता येत असेल तर त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळवणं हे तुलनेनं अधिक सोपं जाईल. पण राजकीय प्रतिक्रियासुद्धा उमटू लागल्यात कृपाशंकर सिंग यांच्या विधानावरती आणि त्यांच्या पत्रावरती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.